त्यापेक्षा त्या बंदाला आपल्याला पळायचं नाही. आम्हाला आरक्षण का महत्वाचं आहे? आम्ही रस्त्यावर उतरलो काय करू शकतो हे फक्त याची जाणीव. मग ते कुणाचं सरकार असू द्या, आपल्याला घेणं देणं नाही. मराठा जर रस्त्यावर उतरला तर त्या ठिकाणी बीजेपीचंही सरकार पाडू शकतं आणि बाकीच्यांचंही पाडू शकतं. त्याच्यामुळे आपल्याला त्या राजकारणाच्या फंदात पडायचं नाही. मी या ठिकाणी आलेलो आहे तर माझा मराठा भाऊ रस्त्यावरती बसलेला आहे म्हणून मी आलेलो आहे. एवढाच एका भाऊनी बोला, आपल्या मराठा समाजाचं एक कौतुकाने त्या ठिकाणी इतर समाज नाव घेतात, तर तो म्हणजे सुसंस्कृतपणा. आणि तो सुसंस्कृतपणा आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचाय. एवढे मोर्चे निघाले, इतक्या लाखो मोर्चे निघाले, अहो एखाद्या गाडीची काच सुद्धा फुटली नाही. मग हे काय चाललंय मित्रांनो? माझ्या एका मित्राने मला सांगितलं, प्रवारा संगमला दाळपोळ झाली. त्या रस्त्यावरती आम्ही बसलेलो होतो, माननीय संजीव भर त्या ठिकाणी बसलेले होते, मराठा आंदोलन करते शांततेत बसलेले होते. ऍम्ब्युलन्स आली, फायर ब्रिगेडची गाडी आली. त्या ठिकाणी एकही मराठा समाजातला जे कट्टर मराठे होते ते त्या ठिकाणी उठले नाही. त्या ठिकाणी त्या ठिकाणी ज्यांनी गाडी पलटवली हे सर्व समाज कंटक होते. ज्यांनी गाडी फोडली ते त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी आम्हाला बैठकीला परत दिसले नाही. म्हणजे समजून घ्या काय चाललंय. त्याच्यामुळे मी विनंती का करतोय की राजकीय त्या ठिकाणी वक्तव्य करू नका. राजकीय वक्तव्य झालं तर त्या ठिकाणी त्यांना तेवढंच कारण लागतंय ना. त्या ठिकाणी मी या ठिकाणी बोलायला होतो बरायलो. माझी या ठिकाणी विनंती आहे की बाबा हे राजकीय थोडे बाजूला ठेवा. ज्येष्ठ मंडळींनी ज्या सरकारला ज्यांचा विरोध आहे त्या मंडळींनी सुद्धा विनंती केली की हे करू नका, आपण त्या ठिकाणी मराठा समाजाच्या त्याच्यावरती बोलू. तर आपण त्यांना सगळ्यांना मान देऊया ज्येष्ठांना, आणि ज्यांना या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे त्यांनी करावं, आणि ज्यांनी या ठिकाणी अल्प